तर आपण त्या मानाने सुधारूया. दरवर्षी पाण्याचा पाऊस आहे त्या मानाने आपण सुधारूया. पण यावर्षीची परिस्थिती मात्र फार वेगळी निर्माण झाली. अशी विचित्र परिस्थिती कोणी पाहायला आता शेतकरी करायला विचार करायला लागले. मी अनेक गावांमधून फिरतो, आपल्या गावामधून कार्यक्रम घेतो, तसंच लातूर जिल्ह्यातल्या 35 गावातून कार्यक्रम घेतो. पण अनेक गावाशी मला जायचा प्रसंग येतो. त्या त्या गावात गेल्यानंतर मला त्या त्या गावातल्या व्यथा वेदना लक्षात येतात. पावसाच्या बाबतीतल्या काही शेतकरी असा विचार करायला लागले की आता पिकाला पाणी नाहीये, पाऊस नाहीये, पिकाचे वडाधान व्हायला लागलेले आहे. मग अशा अवस्थेमध्ये पिकाला पाणी देता आलं पाहिजे. मग सुरुवातीला थोडं थोडे साचलं होतं विहिरीमध्ये पाणी, ते त्यांनी द्यायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर जे बोर नसलेलं होतं ते द्यायचा प्रयत्न केला. पण मुळात यावर्षी विहिरीमध्ये पाणी जमा होईल इतका पाऊसच पडला नाही. किंवा शेतकऱ्यामध्ये किंवा छोटे छोटे पालक चालू आहेत त्याच्यामध्ये जमा होईल एवढाही पाऊस झाला नाही. यामुळे समग्र जनता सगळी माणसं म्हणजे अतिशय परेशान आहे की अशा अवस्थेमध्ये आपल्याला काय करता येईल. खरं म्हणजे शांत बस, तुम्ही जर शांत बसलो तर तुम्हाला एक चांगलं गाणं दाखवतो. तुमचं शांत शांत बस, शांत तर इतक्या वाईट परिस्थितीमध्ये आपण सापडलेलो आहोत. आणि समजा आता पुढच्या वर्षी घडलं तर काय होईल? म्हणजे आपल्याला म्हणजे गाव सोडून पाण्यासाठी केवळ पाण्यासाठी भरतो. आता याच्यात जे मुख्य कारण जे मला दिसतंय आणि जे वैज्ञानिकांनी सांगितलंय ते जे आहे ते आपल्या समोर व्हायचा प्रयत्न करा. प्रश्न केवळ आपल्या एकट्या गावाचा नाहीये, उचले वाटतच नाहीये. बघा आपण बातम्यामध्ये काय ऐकतो, टीव्हीवर बातम्या पाहतो. टीव्हीवरच्या बातम्यामध्ये काय येते? पाऊस कुठं कुठं पडला महाराष्ट्रामध्ये, कोकणात पडतोय पाऊस, पश्चिम महाराष्ट्रात पडतोय, विदर्भामध्ये पडतोय. म्हणजे महाराष्ट्राच्या तिन्ही भागामध्ये पाऊस पडतोय, फक्त मराठवाड्यामध्ये पाऊस पडत नाही. मग मराठवाड्याच्या जमिनीवर या भागामध्ये का पाऊस पडत नाहीये? काय कारण असेल सांगा. काय कारण असेल? मंडळी काय कारण असेल? वृक्षारोपण कमी आहे, झाड तोडले झाड तोडले जात. अजून अजून ते सर्वात महत्वाचं कारण आहे. बघा मंडळी, ते सर्वात महत्वाचं कारण आहे आपल्या भागातल्या झाडांची बेसुमार तोडलेली. बेसुमार मी शब्द कसा वापरला बघा, बेसुमार. आणि बेसुमार तोड झाल्यामुळं आम्हाला पाऊस कमी मिळतो आहे. झाड तोडत असताना आम्हाला याची जाणीव झाली नाही. आपण झाड तोडल्यामुळे आमचं काय नुकसान होणार आहे आणि पुढे कुठल्या परिणामावर आपल्याला तोड द्यावं लागणार हे आमच्या लक्षात आलं नाही. आम्ही किरकोळ खर्चासाठी थोड्याशा मोहन आमचे शेतातले झाड तोडले आणि बाजारामध्ये विकले. हे बघा आणि नेऊन बाजारामध्ये विकली. एक उदाहरण तुम्हाला सांगतो, आपल्या भागात जवळच वडवळ माहित मला वडवळ लागतात. वडवळ लागणार माझ्या गावाच्या जवळ आहे, माझं गाव नांदगाव आहे. तर वडवळ लागणारला दरवर्षी आपल्या आधी पाऊस पडतो. लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर तिथं पाऊस पडतो, सर्वात अगोदर तिथं पेरण्या होतात आणि अजून मधून तिथं जास्त पाऊस पडतो. वडवळ लागणार त्या परिसरामध्ये जास्त पाऊस पडतो. मग काय कारण आहे? म्हणजे वडवळ लागणार तर तिथं दैवत आहे म्हणून पाऊस पडतो का? तर मी जे पाहिलं आपल्या सगळ्या भागापेक्षा सर्वात जास्त झाड झाडूला त्या भागामध्ये आहे. झाडाचं चांगलं प्रमाण आहे, मोठं प्रमाण आहे. मग तो जो मधला पट्टा आहे गांगुळ आणि वडवळ, त्या वडवळच्या आसपासचा त्याच पट्ट्यामध्ये पाऊस जास्त होतो. त्याला जवळ आमचं गाव आहे परंतु आमच्या गावाकडे पाऊस येत नाही. मुलांना शाळा
काय बोलायला तुम्हाला शांत बसायचं नसेल, बोलायचं तिथे बाहेर बोलायचं, तिथं नाही बोलायचं. आणि तुम्हाला सचंद गाणं पाहिजे का मग शांत. तर आपला जरी पांडुरचा कार्यक्रम संपत आलेला असला पण आमच्या जगण्याचा कार्यक्रम पुढे काही शिल्लक आहे. आम्हाला याच जमिनीमध्ये राहायचे, याच गावात राहायचे, याच गावामध्ये असलेल्या जमिनीच्या आधारावर जगायचे. आणि म्हणून आमच्या गावची परिस्थिती बदलली पाहिजे. ठीक आहे, बाकीच्या गावात त्या त्या गावची मंडळी पाहून म्हणजे आता ठरवलं पाहिजे. मी सांगतो म्हणून नाही, मी सांगितलंय त्याची खात्री तुम्ही वेगवेगळ्या तज्ञाकडून घेऊ शकता. वेगवेगळ्या तज्ञ माणसाकडून, विद्वान माणसाकडून, अधिकारी माणसाकडून. अधिकारी म्हणजे या विषयामध्ये ज्ञान असणार. आपल्या आध्यात्मिक भाषेमध्ये अधिकारी म्हणून मदत आली. अधिकारी व्यक्ती करून तुम्ही याची खात्री करून घ्या. संत तुकाराम महाराज असं म्हटलेलं आहे. काय म्हणाले? वृक्ष बंदी आम्हा सगळे होईल. संतांनी, संत तुकाराम महाराजांनी वृक्ष आणि बंदी आमची सगळी आणि सोयरी आहे असं मानायचं काय कारण? म्हणजे आम्ही संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पूजा करतो, संत तुकाराम महाराजांची गाथा वाचतो, नित्यनेमानं वाचतो, श्रद्धेनं वाचतो. पण वाचायचं कसं ते जे गाथ्यामध्ये सांगितलेलं आहे, त्याने त्यांच्या ज्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे, तर त्याचा आपण उपयोग केला पाहिजे असं म्हटलेलं बघा. एक तरी ओळी अनुभव आहे, बरोबर आहे. एक तरी ओळी अनुभव आहे, अनुभव म्हणजे अनुभव घ्यावा. म्हणजे संत तुकाराम महाराजांनी सांगितलेला एखाद्या अभंगाचा सुद्धा अर्थ पूर्ण लक्षात घेऊन ते आमच्या जीवनामध्ये आम्ही कितपत उतरतो आहोत याचा स्वतःच पण विचार करण्याची गरज आहे. सर्वात महत्वाची गरज जी आहे आपल्या गावासाठी, मुसळेवाडी गावाच्या भवितव्यासाठी, आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी आम्हाला करणं आवश्यक आहे की आमच्या स्वरामध्ये झाडांचं प्रमाण वाढलं पाहिजे. प्रत्येक शेतातल्या झाडांचं प्रमाण वाढलं पाहिजे. झाडाचं प्रमाण आपण वाढू शकलो तर त्याचे दोन तीन फायदे आहेत. एक म्हणजे काही दिवसामध्ये आपल्याला तुमचा फळ झाला आणि बाकीचे झाडं लावले तर लगेच उत्पन्न मिळायला सुरुवात होईल. दुसरं की वातावरण बदलायला सुरुवात होईल आणि त्या वातावरणाचा परिणाम आपल्याकडं पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल. आता ही एक बाब आपल्याला करता येण्यासारखी आहे. मला ते दुसरं तुम्ही आपल्या समोर ठेवायचा प्रयत्न केला. दुसरं असं, पूर्वी नियमित पाऊस पडायचा. बघा, मरगाला पाऊस पडायचा, मरग 7 दिवसाला निघतो, 7 दिवसाला पाऊस पडायचा आणि किंवा त्याच्या आसपास पाऊस पडायचा. बहुतेक पेरण्या ह्या मरगाच्या व्हायच्या, बरोबर आहे का? जर ही सगळी जुनी मंडळी जी आहेत आपले आईवडील वगैरे हे सांगतील की बरोबर मरगाला पेरण्या व्हायच्या. माझे पिताजी बरोबर मरगाला पेरणी करायचे. एवढंच नाही, कोरड्या जमिनीमध्ये पेरणी करायची आणि पुन्हा पाऊस पडला की ते वापरून निघायचं, उगवायचं. ते म्हणजे किती आत्मविश्वास होता बोला ना, आत्मविश्वास किती होता बघा. कोरड्या जमिनीमध्ये त्याने पेरायचं आणि पुन्हा ते उगवायचं. आज आपल्याला एवढा विश्वास आहे ना, आम्ही जमिनीमध्ये पेरलं, 4 दिवसामध्ये पाऊस येईल ह्याची काही गॅरंटी आहे का? आता काही गॅरंटी राहिली नाही. तर साधारणतः पाऊस दरवर्षी, या वर्षीचा अपवाद वगळता, दरवर्षी तेवढाच पडतो. खणलेलं माप आहे आपल्या भागातली, खणलेलं माप आहे 800 मिलीमीटर पाऊस हा खणलेला पडतो. परंतु यावर्षी प्रमाण कमी झालेलं आहे. कदाचित पुढच्या 3 महिन्यामध्ये राहिलेला सगळा जो शिल्लक पाऊस आहे तो आपल्याला मिळेल. बोलत हा जो पाऊस आहे गावातले काम लिखित म्हणजे आम्ही पावसाचा अभ्यास करण्याची गरज आहे. बघा की जी मंडळी या क्षेत्रामध्ये असतात त्याचा ते सातत्याने अभ्यास करत असतात. शिक्षक मंडळी आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन काय आलेला आहे त्याचा अभ्यास करत असतात.
नवीन कुठल्या पद्धतीने शिकायचा अभ्यास करत असतात. व्यापारी मंडळी व्यापारी व्यापाराच्या क्षेत्रामध्ये कुठला माल कुठं उपलब्ध आहे, काय भाव उपलब्ध आहे, म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्याचा अभ्यास करत असतात. कारखाना त्याच्या मध्ये अभ्यास करत असतात. आम्ही शेतकरी माणसाने पण त्यांच्या जीवनाशी त्यांच्या उद्योग व्यवसायाशी ज्या गोष्टी आवश्यक आहे त्याचा अभ्यास करणं आवश्यकच आहे. जर आम्हाला टिकून राहायचं असेल, जगायचं असेल व्यवस्थितपणे, तर आमच्या जीवनाशी कुठल्या गोष्टी आहेत? नंबर एक शेती आहे. शेतीशी संबंधित काय गोष्टी येतात? शेतीवरची माती आहे. आम्ही खऱ्या अर्थानं असे किती शेतकरी आहेत जे जो शेतकरी असं सांगू शकतो की माझ्या हे 5 एकरचा जो पट्टा आहे त्या 5 एकर माझ्या या वावरामध्ये नायट्रोजन इतके टक्के आहे, पोटॅशियम इतके टक्के आहे, अमुक इतके टक्के आहे, आणि त्या वावरामध्ये कमी आहे त्या वावरामध्ये जास्त आहे असं आपण सांगू शकतो का? समजू शकतो का? अभ्यास नाही आमचा, आम्ही अभ्यासच केलेला नाही. करणं आवश्यक आहे, करणं फार आवड आहे असं नाही बरं का? सोपं आहे. आपण ते जर समजून घ्यायचा प्रयत्न केला, माती तपासून घ्यायचा प्रयत्न केला तर ते होऊ शकतं. म्हणजे पहिली गोष्ट आमची माती तपासून घेतली पाहिजे पीक पद्धतीसाठी, पीक घेण्यासाठी. आणि दुसरं असं की आमच्या जमिनीमध्ये काय कमी आहे त्याची आम्ही भरती करायचा प्रयत्न केला पाहिजे. जो घटक कमी आहे तो घटक आम्ही त्याच्यामध्ये वाढवायचा प्रयत्न केला. आमच्या भागातली जमीन निकस पण होत गेली आहे. इकडे पाऊस अनियमित पडतोय, दुसरीकडे माती पण निकस पडत आहे. आणि माती निकस व्हायचं मुख्य कारण आहे की रासायनिक खत वापरले आहे. बघा आपल्या पेशंटचं कसं होतंय बघा, एखादा जर असाध्य रोगाचा जो पेशंट असेल त्याला सुरुवातीला कमी पॉवरची गोळी लागते. कोणाच्या जेव्हा त्याला सहन होऊ लागेल की कोणा म्हणजे कमी होऊ लागेल, वेदना कमी होणार की आणखी जास्त पॉवरची लागते, आणखी जास्त पॉवरची. तसं आपल्याला खताच्या मात्रेची जास्त पावर आता लागायला लागली, म्हणजे खर्च वाढायला लागला, उत्पन्न घटायला लागलं, म्हणजे त्या जमिनीमध्ये क्षमता कमी होऊन झालेली आहे. पावर अति पावरची खत लागायला लागला. हे करण्यापेक्षा हिरवळची खत आणि शेण खत याचा आम्हाला जास्तीत जास्त कसा वापर करता येईल, मी सर्व काही गोष्टी सांगू जास्तीत जास्त केला पाहिजे. आणि त्या केलं तर आपल्या आहाराचं प्रमाण वाढेल, दुधाचं प्रमाण म्हणजे त्याच्या सोबत येणारा गोष्ट. दुसरं असं की पावसाचं जे पाणी पाऊस अनियमित यायला लागलेला आहे याचा पण अभ्यास केला पाहिजे. बघा गेल्या 3-4 वर्षापासून जून मध्ये पडायचा पाऊस जुलै मध्ये चालला आहे. पूर्वी जून मध्ये 20 तारखेपर्यंत पाऊस पडायचा, तो नंतर 25 पर्यंत गेला, यावर्षी 25 पर्यंत थोडा पाऊस पडला 24-25 ला, पण तो वरची होतो पाऊस पुढे सरकार चालला. आणि ऑक्टोबर पूर्वी काय होतं, सप्टेंबरच्या शेवटी पाऊस संपायचा, आता ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत पाऊस झाला, म्हणजे पावसाला साधारणतः 1 महिन्यानं पुढे सरकला. मग हे लक्षात घेऊन आपली पीक पद्धती पण आपण अवलंबायची गरज आहे. दुसरं असं एक 10 वर्षात आपण जर आराखडा पाहिला पावसाचा, पाहिला पाहिजे की गेल्या 10 वर्षामध्ये एकूण 6 महिन्यामध्ये किती दिवस पाऊस पडला आहे, कोणत्या महिन्यात जास्त पडतो, कोणत्या महिन्यामध्ये कमी पडतो, कोणत्या महिन्यात जास्त दिवस पडतो, कोणत्या महिन्यामध्ये कमी जास्त पडतो कमी पडतो याचा आपण अभ्यास करून आपली पीक पद्धती ठरवायची गरज आहे. या पद्धतीने घ्यायची गरज आहे, म्हणजे आमच्या आहे त्या परिस्थितीमध्ये बदल करून घेण्यासाठी. आता तिसरा जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे आम्ही आता पांडोळ कार्यक्रमाच्या माध्यमातून माती आडवणे आणि पाणी जिरवणे अशा पद्धतीचं काम करायचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या माहितीवरून तुमचे तर जवळपास 90% फक्त 80% काम संपलेलं असतं पांडोळ. संपलं का असं संपलेलं आहे आणि जे राहिलेलं आहे ते या वर्षभरामध्ये संपून जाईल. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने तुझ्याकडे काम बंडिंगचं झालं नसतं, बंडिंगचं काम झालेलं आहे, सीसीटीचं काही काम झालेलं आहे. बघा ज्या तुमच्या भागामध्ये तुमचं मागणं असेल मुलाला बाहेरच्या मुलांना शांत होत नाही, आपल्या शिवारामध्ये ज्या भागामध्ये मारण असेल मुरमाड जमीन असेल त्या जमिनीमध्ये जर समजा आपण सीसीटी घेऊ शकलो, खड्डे घेऊ शकलो मारा असेल तर पाणी मुरण्याची शक्यता जमिनीमध्ये पाणी जमिनीचा जो
ते हे त्रास खाऊ द्यायचे. आता मी मागास आपल्या गावातलो आळा आहे, त्या आळाचं पाहिलं, मी फोटो पण काढून घेतला. आळाचं पाणी फार शेवटच्या पोकारा पाणी काहीच पाणी नाही, अगदी शेवटी काहीतरी मला वाटते अर्धा फुटच्या एकूण पाणी असतं बरोबर. मग जेव्हा आळ पाडला तयार केला तेव्हाची परिस्थिती अशीच होती का? लोक तिथंच पाणी प्यायचे ना, पाणी तिथंच वापरायचे. पण आता त्या आळामध्ये पाणीच नाही, म्हणजे याचा अर्थ काय झालं? जेणीमधलं जे पाणी आहे ते पाणी कमी झालेलं आहे. पांडव कार्यक्रमाच्या माध्यमातून जमिनीचं पाणी वाढण्याचा प्रयत्न केला जातो, पण तिथं आपण कुठल्या तिथून घेतो त्याच्यावर जास्त अनुमान आहे. झाडाचं प्रमाण वाढण्याची गरज आहे, गवच्या जमिनीचं प्रमाण वाढण्याची गरज आहे, झाडं दुर्बळ वाढण्याची गरज आहे, आणि जागोजागी पाणी आगळ्याची गरज आहे वेगवेगळ्या पद्धतीनं. त्याच्यातला सर्वात प्रभावी उपाय जो आहे तुम्हाला तो आहे सीसीटीव्हीचा. तुम्हाला तुमच्या पद्धतीने ग्रामस्थांच्या सर्वांच्या जमिनीमध्ये जमिनीच्या पोटामध्ये आम्ही पाणी साठवायचा प्रयत्न केला. त्याच पद्धतीनं आता पुढची सर्वात महत्वाची गरज आहे ती पुढची, कि जमिनीच्या पृष्ठभागावर जमिनीच्या वर पाण्याचा साठा वेगळ्या पद्धतीने करायची गरज आहे. त्यामध्ये साखळी बांधणारे असतील किंवा शेतकरी असतील, त्या शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये एक चांगला प्रयोग